कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवरून करंजी घाटातील हनुमान मंदिर 11 ते 18 मार्च पर्यंत महंत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कराळे यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे। हा नवसाला पावणारा मारुती म्हणून बीडनगर जिल्ह्याच्या सीमेवर हे प्रसिद्ध मंदिर वसलेलं आहे। तर गव्हाणे बाबा यांनी या ठिकाणी हनुमान मंदिराची स्थापना केली आहे। आषाढ वैश अष्टमीला गव्हाणे बाबांची पुण्यतिथी, वैशाख अमावस्येला शनी जयंती व दसऱ्याला सत्संग सोहळा आणि आता नारळी हरिनाम सप्ताह असे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। परिसरातील 11 गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात। दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हा नारळी सप्ताह साजरा केला जातो, पण यावर्षी रौप्य महोत्सव असल्याने हा सोहळा मंदिर परिसरात साजरा होत आहे। हरिभक्त पारायण, ज्ञानेश्वर नामदास, ज्ञानेश्वर कदम, धोंडो पंत शिरवळकर, ऍडव्होकेट जयवंत बोधले धोडगे, बबन बहिरवाल, संदीपान होसेगावकर, शेवटी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कराडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व हरिभाऊ मराठे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे। तर महावीर छाजेड व संतोष छाजेड तिसगाव हे पारायण काळात दररोज सकाळी नाश्ता देणार आहे। तरी दोन्ही जिल्ह्यातील भाविकांनी या भक्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचक्रोशीतील भाविकांनी केलं आहे। जमीन सपाटी पासून 500 ते 600 फूट डोंगर कपाळावर उंचीवर हे मंदिर असताना तेथे इतक्या उंचीवर बोरवेलला पाणी आहे, हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे। दमलेल्या प्रवाशांचे विश्राम ठिकाण म्हणून हे मंदिर आता उदयास आले आहे। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमद।